नाशिक तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पळसे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन यांनी 12 जागांवर विजय मिळवून 25 वर्षापासून सत्तेत असलेल्या सेनेच्या जगन आगळे यांच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला आहे। त्यांच्या आपल्या श्री विकास पॅनलला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे। मतदारांनी सत्ताधाऱ्यांना पराभवाची धूळ चारत तरुणाईच्या हातात ग्रामपंचायतीची सत्ता सोपविली आहे। पळसे ग्रामपंचायतीची यंदा निवडणूक मोठ्या चुरशीशी झाली। परिवर्तन पॅनलचे नेतृत्व नवनाथ दैनिक, विष्णुपंत गायके, शरद गायधनी, गणेश गायधनी, सुनील गायधनी व आपला श्री विकास पॅनलचे नेतृत्व जगन आगळे, तानाजी गायधनी, चंद्रभान गायधनी, अनिल डेरिंगे यांनी केले। यंदा निवडणुकीत दोन पॅनल त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे पाहावयास मिळत होते। या निवडणुकीत 39 उमेदवार रिंगणात होते, तर अपक्ष दीपक गायधनी व सुप्रिया गायधनी यांनी देखील वार्ड क्रमांक 6 व 3 मध्ये लढत देऊन ही निवडणूक दोन्ही वार्डात चुरशीशी केली होती। गेल्या 25 वर्षापासून पळसे ग्रामपंचायत युवा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगन आगळे यांच्या पॅनलची एक हाती सत्ता राहिली। यंदा मात्र निवडणुकीत शिवसेना विरुद्ध युवा सेना अशी रंगतदार लढत पळसेकरांना पाहावयास मिळाली। या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नेते व उमेदवार नवनाथ गायधनी 685, कमल गायधनी 585, रत्ना पगार 616, भाऊसाहेब गायधनी 538, किरण चंद्रमोरे 608, सुरेखा गायधनी 701, किरण नरवडे 674, समाधान गायके 660, ताराबाई गायधनी 559, शोभा गायधनी 497, दिलीप गायधनी 559, तर आपलाच श्री विकास पॅनलचे अजित गायधनी 708, कांताबाई गायके 359, भीमाबाई चौधरी 509, रुपाली धोंडे 503 मते मिळून विजयी झाले। विजयी उमेदवार नातेवाईक व त्यांचे समर्थक यांनी गुलाल उधळून पेढे वाटून पळसे गावात जोरदार आनंदोत्सव साजरा केला। सर्वप्रथम मी पळसे ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो। त्याचं कारण असं, 25 वर्षापासून जी विरोधकांची जी सत्ता होती त्या सत्तेचं आज पळसे ग्रामस्थांनी परिवर्तन केलं। आज आमच्या 12 जागा निवडून दिल्या, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या ज्या 5 जागा होत्या त्या थोड्या फरकांनी पडल्या आणि इथून पुढं आम्हाला परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विकास करण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मी पळसे ग्रामस्थांचे ऋणी व्यक्त करतो। या पळसे गावातील सर्व मतदारांनी जेव्हा परिवर्तन पॅनलला यशस्वी अशा रीत्या 12 जागा दिल्या आणि त्या 5 जागा आमच्या थोड्या थोड्या 8, 9, 12 अशा मतांनी थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाल्या, तरी 25 वर्षाचं पारड जे होतं, एका बाजूला मातब्बर नेते आणि एका बाजूला छोटे कार्यकर्ते असा गावाचा आलेख आज या इलेक्शनमधून पाहण्यात आला। पळसेकरांनी जे आतूनच प्रेम केलं या मुलांना, ते मुलं त्यांचं कधी विश्वासघात करणार नाही। त्यांनी जेवढी मोठी जबाबदारी दिली ती पेलण्याची आमच्या धमक आहे, म्हणून या पळसेकरांनी जबाबदारी पेलण्याची आमच्यावर यशस्वीरित्या आमचे 12 शिलेदार निवडून दिले परिवर्तनचे। आम्ही बी कुठं विकासात कमी पडणार नाही अशी गवाही देतो पळसेकरांना, आणि एवढा मोठा विश्वास पळसेकरांनी आज टाकला आहे त्याबद्दल मी सर्व मतदार राजाचे, ज्येष्ठ महिलांचे, ज्येष्ठ युवा युवती सर्वांचे ऋणी आहे। आणि आम्ही सदैव या गावासाठी झटत राहू आणि 5 वर्षात या गावाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही युवक स्वस्थ बसणार नाही अशी गवाही देतो। आणि परिवर्तनचे 17 उमेदवार होते, 17 इथून पुढे त्याच्या वार्डात काम करतील अशी गवाही देतो आणि 2 शब्द संपवतो।